हजारों कामगारांना रोजगार मिळेल, राज्याचं उत्पन्न वाढेल याकरता त्या जागा दिल्या गेल्या होत्या। ज्यावेळेला उद्योग बंद पडतात त्यावेळेला एक रुपया दराने दिलेल्या जमिनी आहेत या, आणि त्या उद्योजकांचा घसर कसा जाऊ शकता आणि अशा तऱ्हेचा निर्णय राज्य सरकार घेऊ कसं शकतं? कारण याही अगोदर मुंबईमधल्या सगळ्या गिरणी कामगारांना उपलब्ध करण्याचं काम झालेलं, त्याही वेळेला त्या सरकारी जागा होत्या पण त्या 100-100 वर्षापूर्वी दिलेल्या होत्या। पण ही जी जनरल मोटर्सची जी जमीन आहे ती तर आताच या 21व्या शतकाच्या सुरुवातीला दिली गेलेली आहे आणि अजूनही 2027 पर्यंतचा करार आहे आणि इतक्या सरळसोट पद्धतीनं सगळे गोष्ट समोर असताना हा विषय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या समोर आला असताना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं त्या पद्धतीचा निर्णय घेतला नाही। कारण जनहिताचं सरकार काय असतं ते आम्ही सांगतो, ते जनतेसाठी चालतं, लोकांकरता चालतं, कामगारांकरता, गरिबांकरता, त्याची कलम असलेलं सरकार कसं चालवावं हे काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आणि वर्षानुवर्ष दाखवत आहे। परंतु गेल्या 9 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असाल देशामध्ये काय चाललंय आणि राज्यात ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळेला काय चाललंय, जनमानसाला कुठल्याही तऱ्हेची किंमतच राहिलेली, आपल्या मित्र परिवारांसाठी सरकार चालवतात आणि आताही हा जो निर्णय एका दिवसामध्ये घेतला ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं संशयास्पद आहे, संशयास्पद नाही, तेच जे सत्य आहे जे तुमच्या मनात आहे। कारण वर्मा कुठला फोन आल्याशिवाय या गोष्टी घडामोडी घडलेल्या नाहीत, तुमचं म्हणणं न ऐकता अशा पद्धतीचा निर्णय जर ते घेणार असतील तर तो निर्णय त्यांना घेऊ दिला जाणार नाही। आम्ही त्याच्या विरोधामध्ये तुमच्या बरोबर लावून त्या ठिकाणी लढू आणि हेच आश्वासन देण्यासाठी आज वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। विधिमंडळामध्ये तुमचा आवाज निश्चितपणे गाजणार आहे याच्यात काही शंका नाही। ज्या पद्धतीने हे किल्ले पिल्ले बसलेले आहेत, कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि हे केवळ त्या सुरेश खाडेच्या एका निर्णयामुळे झालं की आज कामगारांना देशोधडीला लावून या उद्योजकांचा हजारो कोटी रुपयाचा फायदा करून द्यायचा आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला किती मोठा मरिजा मिळालेला आहे हे आता जाहीर करावं खाडेंनी, हे आज त्या ठिकाणी आम्ही जाहीर आवाज देतो। आज पुण्यामध्ये कार्यक्रम असताना या संदर्भामध्ये आपल्याला जी त्या ठिकाणी माहिती आपल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आणि लगेचच वडेट्टीवार साहेबांनी निर्णय घेतला की आपल्याला या ठिकाणी यायचंय, जायचंय, तुमच्यामध्ये या ठिकाणी बसायचं आहे आणि तुमच्या ज्या मागणीला दुजोरा द्यायचा आहे, तुमचा आवाज हा आता केवळ 4000 लोकांचा आवाज आला जाणार नाही, हा महाराष्ट्र राज्यातल्या 12 कोटी जनतेचा आवाज बनेल हे आश्वासन आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि त्याच पद्धतीनं हा लढा काँग्रेस पक्ष लढेल एवढं मात्र आश्वासन देऊन या ठिकाणी माझे 200 संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्यांच्याकडनं आम्ही पाठपुरावा करतोय ते आम्हाला वेळ देत नाहीयेत, पण तुम्ही 4 तासात वेळ दिला त्याबद्दल सर्व आमच्या कुटुंबियांच्या वतीनं आम्ही तुमच्या आभारी आहोत।